लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। क्रिकेट खिलाड़ियों को प्रोत्साहन देने कोपरखैने में आयोजित चार दिवसीय नवी मुंबई प्रीमियर लीग NMPL का आज समापन हो गया। एरोली में प्रथम विधायक संदीप नायक ने यहां विजेता खिलाड़ियों को ट्रॉफी और पुरस्कार देकर सम्मानित किया। उन्होंने NMPL की सफलता पर गर्व जताते हुए विश्वास जताया कि नवी मुंबई प्रीमियर लीग जिस तरह खिलाड़ियों को प्रोत्साहन दे रहा है उसे भविष्य में कई खिलाड़ी तैयार होंगे। देखिए रिपोर्ट। NMPL यानी नवी मुंबई प्रीमियर लीग के तीसरे सीजन का आज शानदार समापन हो गया। कोपरखैने के भूमिपुत्र मैदान में चार दिनों तक चल रहे NMPL क्रिकेट टूर्नामेंट में इस बार 16 टीमें और 240 खिलाड़ियों के बीच रोमांचक मुकाबला देखने को मिला। पूर्व विधायक संदीप नायक के नेतृत्व में स्थापित नवी मुंबई प्रीमियर लीग का उद्देश्य नए खिलाड़ियों को प्रोत्साहन देना था, जो इस बार भी सफल रहा। NMPL लगातार तीसरे साल भी क्रिकेट खिलाड़ियों एवं खेल प्रेमियों का पसंदीदा टूर्नामेंट रहा। पूर्व विधायक संदीप नायक ने यहां विजेता खिलाड़ियों को पुरस्कार प्रदान करने के बाद इसे सफल खेल आयोजन बताया। उन्होंने कहा कि NMPL जिस तरह नए खिलाड़ियों के हुनर देखने का मंच बन रहा है उससे विश्वास है कि आने वाले समय में यहाँ से उत्कृष्ट खिलाड़ी निकलेंगे और राष्ट्रीय स्तर पर नाम रोशन करेंगे। नवी मुंबई प्रीमियर लीग सीजन तीसरा या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून झालं। पहिल्या वर्षी एका चांगल्या उद्देशानं सुरू केलेली स्पर्धा आज वेगळ्या स्तरावर गेलेली आज आपण सगळेजण बघतोय। 16 टीम 240 खेळाडू आणि खेळाशी क्रिकेटशी जोडलेले अनेक जुने खेळाडू की ज्यांनी लेदर बॉलमध्ये ज्यांनी आपलं खेळाचं चांगलं प्रदर्शन केलंय, पीच बनवण्यापासून समालोचन असेल, अचूक निर्णय करण्याकरता वापरलेलं तंत्रज्ञान असेल, हा खेळ फक्त मैदानापुरता मर्यादित न राहता संपूर्ण नवी मुंबई संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये हा खेळ बघितला जावा याकरता वापरलेली यंत्रणा या सर्वच दृष्टीनं नवी मुंबई प्रीमियर लीग सीझन 3 हे वेगळ्या अर्थानं यशस्वी झालं। उन्होंने ये भी कहा कि नवी मुंबई प्रीमियर लीग को और भव्य एवं विस्तार बनाएंगे ताकि और ज्यादा टीमें हिस्सा ले सके एवं प्रतिभावान खिलाड़ियों को खेलने और आगे बढ़ने का मौका मिल सके। क्रिकेट शी जोडलेल्या चांगल्या लोकांचं एक संचय एक एकत्रित येणं या स्पर्धेच्या निमित्तानं मी बघतोय। याचं फलित असंच होईल की या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू या नवी मुंबईला मिळतील, जे खेळाडू आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी किंवा आंतरराष्ट्रीय देखील टूर्नामेंट्स खेळू शकतील। आज या स्पर्धेमध्ये खेळलेले त्यामधले काहीच खेळाडू ह्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस स्पर्धा देखील खेळलेल्या आहेत। आपल्या शहराचं आणि आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये ह्या खेळाडूंनी गाजवलेलं आहे, त्यामुळे आज ह्या स्पर्धेचं आयोजनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये केलेला विचार, त्याच्यातला वेगळेपणा, ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल स्टँडर्डच्या मॅचेस होतात त्याकरता निर्माण केलेले ग्राउंड्स, त्याकरता असलेलं समालोचन, त्याचं टेलिकास्ट आणि अचूक निर्णयाकरता केलेली यंत्रणा, ही एक वेगळा दर्जा या खेळाला आज मिळालेला मला त्या ठिकाणी बघायला मिळतो आहे। आणि या स्पर्धेच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडू एकत्र आल्यानंतर जे जुने खेळाडू हे खेळाडूंचे मेंटॉर ठरत आहेत, काही लोकांचे कोणी प्रेरणास्थान ठरत आहेत, त्यामुळे एक चांगलं वातावरण जे खेळाकरता पूरक आहे ते निर्माण झालेलं मी आज नवी मुंबईमध्ये बघतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वर इंडिया।